देखील जर काही कृती समितीसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन अधिक आक्रमक होईल आणि जर मग काही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असं या नेत्यांनी सांगितलंय. आता एसटीच्या संपाला अखेर गालबोट लागलं ते म्हणजे कोल्हापुरात, कारण तिथे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसची काच फोडण्यात आली, ड्रायव्हरला सुद्धा मारहाण करण्यात आली. कोल्हापुरात पंकज ट्रॅव्हल्सच्या बसची काच संपकऱ्यांनी फोडल्याचा आरोप लग्नाचं वराड घेऊन जाणाऱ्या खासगी बसवरती बोरीपारधी इथे सुद्धा सकाळी 11 वाजता काही समाजकंटकांनी दगडफेक केली असा आरोप करण्यात आलाय. खासगी ट्रॅव्हल्स संघटनेनं News18 लोकमतला ही माहिती दिली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कोल्हापुरात कुठेतरी गालबोट लागलं, कारण कोल्हापुरात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसची काच फोडण्यात आली, ड्रायव्हरला सुद्धा मारहाण करण्यात आली. कोल्हापुरात पंकज ट्रॅव्हल्सच्या बसची काच संपकऱ्यांनी फोडल्याचा आरोप करण्यात आलाय. लग्नाचं वराड घेऊन ही बस चाललेली होती, बस खासगी होती आणि संपकऱ्यांनी या खासगी बसची काच फोडल्याचा आरोप आहे. तर बोरीपारधी इथे सुद्धा सकाळी 11 वाजता काही समाजकंटकांनी दगडफेक केलेली आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. चंद्रकांत, एकतर संपकरी कर्मचारी एसटीचे कसे आक्रमक झालेत आपल्याला माहिती आहे, आणि राज्यात कोल्हापुरात या संपाला कुठेतरी गालबोट लागलं, तिथे खाजगी बसच्या बसची काच फोडण्यात आली, आणखी असे प्रकार कुठे काही घडलेत का, काय एकूणच आतापर्यंतचे अपडेट? सध्या हे 3 ठिकाणचे प्रकार आहेत रिपोर्टेड. एक सकाळी 10 वाजता चौफुल्यावर, नंतर 12:30 वाजता कोल्हापुरात आणि पुन्हा कोल्हापूर हायवेवरती 3 वाजता, असे 3 ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत. या बसवाल्यांचा आरोप आहे की या संपकऱ्यांनी चुकीच कुणीतरी हे केलेलं आहे, पण नंतर कुणी सापडलेलं नाही. त्यांनी कंप्लेंट दाखल करायचा प्रयत्न केला रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये, पण पुढे काय झालं अजून माहित नाही. पण ह्या 3 घटना घडल्यात याला कारण असं सांगितलं जातंय, कारण काल ह्या बस ट्रॅव्हलची इच्छा होती की आम्ही गाड्या आमच्या बाहेर लावतो, उगाच संघर्ष निर्माण होईल, यातनं आम्हाला एसटी डेपोमध्ये गाड्या लावण्यासाठी आग्रह करू नका, त्यातनं वाद होतील म्हणून त्यांचा विरोध होता. तरी पण काल प्रशासनानं आरटीओ आणि पोलीस प्रशासन, नाही तुम्ही इथंच गाड्या लावा प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी डेपोमध्ये, आणि त्यातनं मग हा सगळा संघर्ष उभारलेला आहे असं या बस चालकांचं म्हणणं आहे. कारण शेवटी त्यांच्या डोळ्यासमोर गाड्या लावल्या, कुठेतरी या संपकऱ्यांमध्ये एक राग निर्माण होतो, ते त्यांना टाळायचं होतं. त्यांचं म्हणणं की आमचा पाठिंबा आहे, तरी पण प्रशासनाने हा हट्ट धरल्यामुळं शेवटी त्याचे पडसाद असे कोल्हापूर साईडला उमटलेले आहेत. श्वेता जी आणि चंद्रकांत, आज देखील आत्ताच आपण आझाद मैदानात जे काही संपकरी कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलत होतो, ते म्हणतात जर आज देखील तोडगा निघाला नाही तर मग आज अधिक आक्रमक आम्ही झालेले असू, आणि त्याला जर काही कुठे अशा विपरीत घटना राज्यात घडल्या तर मग त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल. त्यामुळे आज देखील अशा काही घटना घडू शकतात ही देखील शक्यता नाकारता येत नाही, सांगताच येत नाही. कारण अशासाठी मी सांगतो की या संपाला अजून चेहरा नाही, सध्या आहे भाजपवाले नेते पुढे करतायत, त्यांना फूस लावले जायचं असं आरोप प्रशासनाकडून सरकारकडून केला जातोय. हे काही प्रमाणात तथ्य आहे, कारण काल सगळे नेते सहभागी झाले होते या सगळ्या आंदोलनामध्ये. पण उद्या पुढे जाऊन हा संप हिंसक बनला कोणाच्या, कारण आताही कुठल्याही संघटनेचं याच्यावर नियंत्रण नाही. हे कर्मचारी आंदोलनकारी संपकरी हे कर्मचारी संघटनांना मानायला तयार नाहीत, ते त्यांचं नेतृत्व त्यांनी अक्षरशः जुगारून दिलेलं आहे. त्यामुळे होणार काय पुढे जर हा संप चिघळला आणि कोणीच कोणाचं ऐकलं नाही तर हाताबाहेर जाणार ना प्रशासनाच्या ना संघटनांच्या ना भाजपच्या. त्यामुळे वेळी त्याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे, कारण रात्रीच आपण बघितलं ठिकठिकाणच्या रेस्ट हाऊस मधून एसटी महामंडळाच्या प्रशासनाने यांना बाहेर काढलंय, पेट्यासहित त्यांच्या सामानासहित हे रात्रभर रस्त्यावर झोपलेली लोक आहेत. त्यामुळे एक रोष निर्माण होणार आहे यांच्यामध्ये सरकारविषयी एसटी महामंडळाविषयी. त्यातनं काही घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोणाची, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हा संप पहिल्यापासून आपण भूमिका घेतो की संवेदनशीलपणे हाताळला गेला पाहिजे, यांचा गिरणी कामगार व्हायला नको. पण ते ना प्रशासन लक्षात घेते, ना सरकार लक्षात घेते, ना विरोधी पक्ष लक्षात घेतो, ना कामगार संघटना लक्षात घेत आहेत. जी चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण आजच्या दिवसभरातल्या सुद्धा घडामोडी जाणून घेऊया, कुठे काय घडतंय, या संपावरती आज तरी तोडगा निघतो का याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. कृती समितीसोबत आज पुन्हा एकदा बैठक आहे.